you, thank you, thank you, thank you, thank you. Parle Big Smith Mari Saprastut Kanala Khada, co-powered by Vaseline, special partners Nerolac Healthy Home Pens and a Clinic Plus Shampoo या कार्यक्रमा मदे, मी संजय मोने आपले स्वागत करतो. मंडळ ही कानाला खडा म्हणजे नेमकं काय तर एखादी गोष्ट आपण ठरवली म्हणजे ठरवली पुन्हा तसं करायचं नाही त्याला म्हणतो आपण कानाला खडा लावला तसे आपल्या आयुष्यात विविध मार्गांनी खडी येतच असतो म्हणजे काही माणसं आपल्याला बरे दिवस यावे म्हणून नाना ग्रहांचे खडे अंगावर बाळगतात तो झाला एक खडा पण दुसरा एक खडा असा असतो जो दाताखाली आला तर सणकण कळ जाते ते झाले एक प्रकारचे खडे आपण दुसऱ्याच्या नावाने किंवा दुसरे आपल्या नावाने खडे फोडतात ते खडे आहेतच शिवाय आपली तब्येत निरोगी राहावी म्हणून माणसं काळजी काय घेतात तर आपल्याला कधीही मुतखडा होऊ नये शिवाय तरुणपणी विशेषतः कॉलेजमध्ये असताना आपण आजूबाजूला असलेल्या सुंदर सुंदर मुलींवर अलगट टक असे खडे टाकून बघतो काही जणांचे नेम पहिल्या फटक्यात बरोबर लागतात तर काही जण फक्त खडेच मारत राहतात एकही लागत नाही म्हणजे तुमचे सगळ्यांचे खडे बरोबर लागलेले आहेत हा आमचा कधी लागणार देव जाणे किंवा कधी कधी आपण कुठून तरी एखाद्या खड्यासारखे वगळले जातो आपल्याकडे या कार्यक्रमामध्ये काही नामवंत व्यक्ती येणार आहेत त्यांच्या आयुष्यात कुठले खडे आले किंवा त्यांनी किती खडे मारले हे आपण त्यांच्याकडूनच ऐकणार आहोत आणि त्यांच्यामुळे किती लोकांनी आपल्या कानाला खडे लावले हेही आपल्याला दिसेल तर अशी आजची आपली जी कलाकार आहे तिला इथे आमंत्रित करण्यापूर्वी आम्ही तिच्या कुंडलीचा थोडासा अभ्यास केला बरं असं जरा आणि आमच्या असं लक्षात आलं की शक्यतो माणसांवरती कुठल्या ना कुठल्या तरी ग्रहाचा प्रभाव असो ना तर तिच्यावर कुठल्याच ग्रहाचा प्रभाव नाही तिचे विचार तिची मतं ही जराशी धाडसी वाटली तरी ती तिची स्वतःची आहेत म्हणजे ती स्वतःच एक स्वतंत्र ग्रह गोल आहे मी आमंत्रित करतो साई तामणकर यांना आह जाम भी है आह काम भी है आह छोरी नहीं सारा आम भी है सबने भी है तुझ पे इल्जाम क्यों है काम खाता नाम बदनाम क्यों है देखो ना लोगों ने बोतलों की बोतलें खत्म कर दी कुछ ना हुआ अगर अगर तूने होठों से लगाई तो या कार्यक्रमात आपलं स्वागत थँक्यू गुरुजी गुरुजी कारण तुला मी हेच म्हणते संजय काका आणि दुसरं काही म्हणेन असं वाटत नाही या जन्मात तरी प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी काही काहीतरी घटना घडतात त्यामुळे असं वाटतं की कानाला खडा माझ्या कानाला खूप अदृश्य खडे तुम्हाला दिसले का मग आपण थेट विषयाला सुरुवात करू ऑफकोर्स तू मूळची कुठली सांगली अरे वा 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 सांगली म्हणजे नाट्य पंढरी वगैरे म्हणतात तसं नाही का सांगली म्हणजे नाट्य पंढरी सांगली म्हणजे लता मंगेशकर सांगली म्हणजे गणपती सांगली म्हणजे हळद आणि सांगली म्हणजे साई तामणकर तर मग सांगली ते पुणे ते मुंबई हा प्रवास तुझा सुरू झाला ऑनेस्टली सांगलीतून डायरेक्ट मुंबई आणि मग मुंबई नंतर पुण्याचा प्रवास वाढला अरे बापरे मुंबईतून पुणे कारण सांगलीचे माझे खूप सारे मित्रमंडळी पुण्याला शिफ्ट झाले त्यामुळे पुण्याला खूप येणं जाणं वाढलं पुण्याची हवा खूप छान आहे आणि पुण्यात गेल्यावर एक रिलॅक्स्ड वाईब आहे हवेमध्ये तो मला खूप आवडतो माझं पहिलं घर पण पुण्यातच आहे सो MH 12 असं कधी वाटलं नव्हतं पण आता झाले मी 12 ची तरुण असता तुम्ही आमच्या वेळेसारखं नसतं सगळं जग मोकळं असतं अमुक असतं तेव्हा प्रत्येकाला एक कोणतरी मैत्रीण असते मित्र असतो तर तू सांगलीवरनं मुंबईला आली तेव्हा कोणीतरी मित्र होता का की असं ऐकलंय म्हणजे आम्ही म्हणजे की कोणतरी एक पैलवान होता म्हणे ओ माय गॉड हु आर युअर सोर्सेस ऑफकोर्स एक खूप देखणा पैलवान माझ्या आयुष्यात होता आणि मुंबई तुम्ही एंटर केल्या गेल्या तुम्हाला ही सिटी प्रॅक्टिकल वाईब देते आणि एक थोबाडीत मारते आणि सांगते बी प्रॅक्टिकल
तुम्ही प्रॅक्टिकल असाल तरच तुम्ही सर्वाइव्ह व्हाल. तर ऑन दोज बेसिस मी माझा सगळं गाठोडं बांधून इकडे आले होते आणि आता अनिश्चित काळासाठी मी इकडे आले होते. सो आय हॅड टू टेक सम डिसिजन. म्हणजे मला लिव्ह अँड लेट लिव्ह या टर्मवरती खूप विश्वास आहे. सो मी तो डिसिजन घेतला अँड somehow it did not work out. We are still great friends. He is married. I wouldn't take his name, but he is bloody hot. तर मग हा जो सगळा प्रवास तू केलास, एक असा धाडसी निर्णय तू घेऊन निघालेस, तुला त्याच्यासाठी घरच्यांचा खूप पूर्णपणे पाठिंबा होता का? ऑफकोर्स, कारण माझे वडील मर्चंट नेव्हीमध्ये होते, त्यामुळे आमच्या घरी थोडा पाश्चात्य संस्कृतीचा म्युझिकचा खूप पगडा होता. मी आई बाबा आम्ही तिघेही मित्रांसारखे कायम बोललेलं मला आठवत आहे. आणि असं फ्री मोकळं ढाकळं वातावरण होतं आणि या सगळ्यात मला कधीच वाटलं नव्हतं की मी ॲक्टर वगैरे बनेन. कारण मी शाळेत असताना आय वॉज मेजरली इन टू स्पोर्ट्स. मी कबड्डी खेळायचे, मी स्टेट लेवल कबड्डी खेळलेली आहे आणि गोळाफेक, कबड्डी आणि रिले हे तीन माझे हुकमी गेम होते तेव्हा. सो असं सगळं असताना आईवडिलांना वाटलं असेल मे बी की हिला करू दे, आपलं चांगलं बाळ आहे, त्याला करू दे, त्याला हवं ते. सो त्यांनी माझ्यावर खूप विश्वास टाकून मला ओके दिला आणि मी आले इकडे. तर असं काय घडलं एकदम की या सगळ्या स्पोर्ट्स बरं, तू म्हणालीस की या तिन्ही खेळांमध्ये तू छान प्रावीण्य मिळवलं होतंस, मग एकदम काय झालं असं? म्हणजे कोणीतरी तुझ्यामध्ये असं ओळखून तुला बोलवलं का तुलाच वाटलं की आपल्यामध्ये आहे, काय झालं? अशा वेळी वाटतं की डेस्टिनी प्रॉबब्ली असते किंवा एक्झिस्ट करते. कारण मी पहिलं राज्य नाट्य स्पर्धेत नाटक केलं आधे अधुरे. पहिलं नाटकच कमाल नाटक, विजय तेंडुलकरांनी त्याचा अनुवाद, मोहन राकेश यांचं नाटक आहे. आणि मला असं वाटलं की मी एवढ्या कॉन्सन्ट्रेशननी कधी दात पण नाही घासले जेवढ्या कॉन्सन्ट्रेशननी मी या सगळ्या रिहर्सल्स एन्जॉय केल्या, ती प्रोसेस एन्जॉय केली. मला असं वाटलं की मे बी ह्या क्षेत्रात मला काहीतरी केलेलं सूट होईल. तर मी पुन्हा एक नाटक केलं अल्फा महाकरंडकसाठी, तुला माहीतच आहे. त्याच्यात मला झोनलचं बक्षीस मिळालं. मला असं पटकन परीक्षा दिल्यावर पटकन रिझल्ट मिळाला की खूप बरं वाटतं. म्हणजे ये नाटक हुआ ये प्राईज मिळाला असं झाल्यावर मला खूप आनंद झाला होता. आणि दॅट वॉज अ मेजर पुश की मनात डिसाईड करायला की नाही आपल्याला ह्या क्षेत्रातच काहीतरी करायचं. आणि आय थिंक ते नाटकच डिसायडर ठरलं माझ्यासाठी. कधी कधी वादग्रस्त भूमिकाही होत्या, ते तुला आधी माहिती होतं का की अशा असणार आहेत, त्याची कल्पना होती का? बाकी काय होतं शक्यतो अशा कार्यक्रमामध्ये कलाकारांनी काय केलं काय नाही असंच आपण विचारतो, पण त्याची त्या वेळेला त्या अवस्थेमध्ये त्या परिस्थितीमध्ये त्याची काय बाजू असते याबद्दल कोणी जाणून घ्यायचा प्रयत्न करत नाही, जी खरी म्हणजे जाणून घेतली पाहिजे. मला असं वाटतं की व्यक्ती म्हटलं की वाद हा स्वभावातला भाग आहे. जेव्हा मी एखादी भूमिका करते तेव्हा ती चौकटीच्या बाहेर कधी कधी असते. कधी कधी मला यु नो आय हॅव टू वेअर शॉर्ट क्लोथ्स. तर जेव्हा मी या क्षेत्रात उतरले तेव्हाच मला माहीत होतं की हा सगळा भाग माझ्या क्षेत्राचा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. आणि तो उद्या मला करायला लागला तर त्याच्यात काहीच वावगं वाटण्याचं कोणाला काही कारण नाही असं मला वाटतं. बिकिनी हा विषयच म्हणजे हा काही बोलायचा विषयच नाही आहे. इट्स जस्ट अ स्विमिंग कॉस्ट्युम. हाऊ वुड यू स्विम अदरवाईज इफ यू डोंट वेअर अ कॉस्ट्युम? हे एवढं सिम्पल होतं माझ्यासाठी. सो ह्याचाच एवढा हे होईल असं मला वाटलं नव्हतं. मी भूमिका स्वीकारली होती कारण ती एक वेगळी भूमिका होती जी मी ह्याच्या आधी केली नव्हती. आणि त्याचा हा एक भाग होता पण ती भूमिका त्याच्यामुळे ओळखली जाईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. पण अनएक्सपेक्टेड थिंग्स तुमच्या आयुष्यात घडणं हेच आयुष्य आहे असं मला वाटतं. आणि तुम्ही ते चिलपणे घेतलं पाहिजे आयुष्यात. आणि मला एक गोष्ट खूप माझ्या आयुष्यात इम्पॉर्टंट वाटते की मी माझ्या आईवडिलांशिवाय दुसऱ्या कोणालाही आन्सरेबल नाही असं मला खूप वाटतं. आणि मी ते पाळत आली. गोष्टी करायला काही धैर्य लागत नाही कारण त्याचे परिणाम कसे होऊ शकतात, चांगले किंवा वाईट, पण केल्यानंतर ते कबूल करायला एक वेगळं धैर्य लागतं. जेव्हा माहिती असतं की त्याचा परिणाम काय झाला आहे, 100% चूक आहे की 100% बरोबर आहे, त्यामुळे हा अत्यंत महत्त्वाचा गुण आहे तुझ्यामध्ये. थँक्यू. या सगळ्या दरम्यान कधीतरी एक छोटंसं कानाला खडा वगैरे झालं होतं की? आय डोंट नो. या सगळ्या दरम्यान कानाला खडा लावून एक गोष्ट ठरवली की आपल्या आईवडिलांनी आपल्यावर एवढा विश्वास टाकला आहे. माझ्या आईने लिटरली, बाबा माझे शिपवर असायचे, वर्षातून एकदा यायचे, 17.5 वर्षाच्या मुलीला तू राहा मुंबईत असं सांगणं
हे खूप मोठं याला आय थिंक धैर्य काळीज लागतं आणि ते माझ्या आईकडे आहे. सो तेव्हापासून कानाला खडा लावला की आय वूड ऑलवेज कीप हर हॅपी आणि तिने तिच्या कानाला खडा लावला असेल की हिला हवं ते करू द्या तरच ती शहाणी राहील नाहीतर ती वेड्यासारखी वागेल. आपण ज्या दिग्दर्शकांबरोबर काम करतो किती जवळजवळ 30-40 दिग्दर्शकांबरोबर तू काम केलं असेल त्यापैकी निदान एक दोन जणांचं तरी आपल्याबद्दल काय मत आहे याचं कधी तू जाणून घेण्याचा प्रयत्न केलास का? केला नसेल तर तुला दिसेल आज कळेल. माझ्या सेटवर तर नेहमीच असं असतं की आम्ही स्केड्यूल करताना असं करतो की सकाळी 7 कॉल टाईम तर सईचा सीन आपण ना 10:30 प्लॅन करू आणि सईला सांगू 7 कॉल टाईम आहे. मग सई 7 येईल आणि ती 10:30 रेडी होईल. सो दॅट कारण ती वेळेवर येणार नाही मग ती वेळेवर रेडी होणार नाही. आपल्यालाही माहिती आहे तिलाही माहिती आहे काय को करणे का जद्दोजहद. तो आम्ही हे नॉर्मल दिस इज रुटीन. ओके हे सईलाही माहिती आहे हे आम्हालाही माहिती आहे आणि आम्ही अकॉर्डिंगलीच काम करतो. मग ती लेट येते मग ती तिचे थोडे लाड होतात मग तिला कॉफी हवी असते एक पर्टिक्युलर कॉफी मग ती कॉफी पिते मग त्याच्यानंतर ती ब्रेकफास्ट करते मग त्याच्यानंतर थोडी तफरी होती आहे इधर उधर टाइमपास होता है उसके बाद मी सई दामणकर मॅनिटी मे जाती आहे मेकअप करते आहे. हे सगळं तर ह्याची इतकी सवय आहे आम्हाला की ये सई आएगी ये होगा तो इट इज अज्युम. म्हणजे आत्ता रिसेंटली मी शूट केलं सई दामणकर बरोबर तर सईने मला सांगितलं की दादा 7 कॉल टाईमला मी 7:45 हजर असेल. आणि मी ऍक्च्युली 7:05 पोहोचलो आणि सई दामणकर 7:45 पोहोचली होती. सकाळी आय वॉज शॉक्ड की आईला सई आली 7:45 पण सई रेडी होऊन 11:30 झाली आणि रेडी होऊन आल्यावर तिचा फील असा असतोय की गॉड मी किती पटापट रेडी झाले ना लेट्स डू शूटिंग नाऊ लेट्स स्टार्ट शूटिंग असा एक सूर असतो. वन फाईन डे एका प्रीमियरला मला सचिन गुंडलकर भेटला ते जस्ट वजनदार संपवून आले होते शूटिंग संपवून आले होते आणि बोलता बोलता असं मला म्हणाले अहो तुम्ही काय ग्रूम केलं हो सई दामणकरला आर्टिस्ट वेळेत येते वेळेच्या आधी येते वेळेवर रेडी होते. म्हणजे आय वॉज लाईक सरप्राईज यार आय वॉज लुकिंग ॲट सचिन गुंडलकर अँड व्हॉट इज ही सेईंग यार ऐसा मेरे साथ तो कभी हुआ नाही यार सई. सो येस सई काही प्रॉब्लेम आहे म्हणजे प्रत्येक फिल्मला एकदा तरी अशी सिच्युएशन येतेच की सई तेरा हो गया अभि तू जा तू वेळेवर नाही आलेस तू आता जा आज तुझं पॅकअप. मग त्याच्यानंतर पुढचा 1.5 तास सई वॉज लाईक की ऐसे नाही करते दादा मेरा गलती हो गया वगैरे. 1.5 तास जरा वेगळी असते आणि मग त्याच्यानंतर ती कानाला खडा लावते की दादा ह्याच्यापुढे मी असं करणार नाही. सईचे कान आता खूप जड झाले असतील खडे लावून लावून असं मला वाटतं कारण बिचारीने खूप वेळा कानाला खडे लावले मला हे नाही करायचं मला ते नाही करायचं आहे. पण आत्ताची जी सई मी बघतो आहे वॉज अ चेंज्ड पर्सन ॲब्सोल्युटली. म्हणजे 10 वर्षापूर्वीच्या सईला तुम्ही बघितलं असेल आणि आत्ताच्या सईला त्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. कदाचित ह्याचं सगळं क्रेडिट मला आणि स्वप्नीलला जास्त जातं कारण जर आम्ही नसतो ना सई तर तू नाही सॉरी बट आय लव्ह यू. मी या प्लॅटफॉर्मवरून संजय जाधव यांना सांगू इच्छिते की मी तुमच्या सेटवर कधीच वेळेत येणार नाही आहे कारण मला तुमच्या सेटवर येऊन लाड करून घ्यायला खूप आवडतात. मी बाकी सगळीकडे वेळेत जाईन पण तुझ्या सेटवर कधीच वेळेत रेडी नाही होणार. कानाला खडा असा लावणार की तिकडे कधी वेळेवर जायचं नाही. मी कानाला खडा लावलाय की मी दादाकडून नेहमी लाड करून घेणार आणि दादाच्या सेटवरती कधीच वेळेत रेडी नाही होणार कधीही कधीही नाही. आता संजय दादांनी सगळं सांगितलं ते वेळेवर जाणं न जाणं वगैरे तर काय किस्सा आहे तो काहीतरी शॉपिंगला गेलं होतं तुम्ही कुठेतरी आणि मग काहीतरी बॅगेचा काहीतरी किस्सा आहे तू काहीतरी. ओ आम्ही एका प्रीमियरनंतर पावभाजी खायला गेलो होतो विच इज दॅट जुहू अमर ज्यूस सेंटर अँड जुहू. तर प्रीमियर होता तर वी ऑल वर डेक्ट अप आणि हेड टू टो सगळे नटले थटले होते आणि माझी बॅग होती लुई विटॉनची जी बॅग माझी आहे नेहमीची ती होती ती ठेवली होती. एक वेटर आला तिकडून हॅलो मॅडम हॅलो तुम्ही ते हेब्बाळचे ना म्हणलं हो हेब्बाळ हे माझं अजोळ आहे. तर दादा मला म्हणाला कित्ता भी लुई विटो का बॅग लेके घुमेगी डिझायनर कपडे पहनेगी तो भी हेब्बाळ की आहे याद रखना रेशन कार्ड किधर का आहे.
रेशन कार्ड कुठलं आहे लक्षात ठेव, असं तो एक जोक आहे. सो तुझ्या घरामध्ये नाही ते काय तू चित्रक तारखा आणि ते काय घरामध्ये फळा नाही का की आपल्या तुला तू साक्षर आहेस ना, म्हणजे जे आपल्याला वाटतं ते वहीवर लिहायचं ना. पण लहानपणी खूप लहान मुलं भिंतीवरती लिहितात काहीतरी, मी ते कधीच लिहिलं नाही म्हणून मी इथे लिहित बसले. अरे तुझ्यावर खूप छापून येतं म्हणून तू असं लगेच सूर म्हणून छापून घेऊ नको. नाही मला आवड आहे कारण मी लहानपणी ते भिंतीवर लिहिलं नाही त्याच्यामुळे. आता हा जो स्टार आहे पण जरा विश्लेषण काय विश्लेषण काय हा एक मिनिट काय कठीण शब्द आहे एक मिनिट विश्लेषण 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 हा माझा पहिला टॅटू आहे. मला हा शेप स्टारचा खूप आवडतो म्हणून मी हा. पण हा तू स्टार होण्याआधी काढलाय का स्टार? हा काढल्यावर मी स्टार झाले. अरे म्हणजे उत्तम आहे. म्हणजे आता बहुतेक उद्या सगळ्या लोकांच्या हातो नुसते दोन रेषा आहेत. या दोन रेषा माझ्या आणि गिरीजाचं आहे. काहीतरी लिहिलंय हो आहे असं काय खूप आहे गंमत गंमत. त्या रेषा कसल्या आहेत त्या रेखा? गिरीजा आणि मी देर इज अ स्टुपिड थेअरी टू दिस, यू माइंड फाइंड इट स्टुपिड पण आम्हाला ते खूप दोघींना सेन्सिबल वाटते. गिरीजानी तारे जमीन पर मध्ये काम केलं आणि त्याच्यानंतर 1.5 वर्षांनी मी आमिर खान बरोबर गजनीमध्ये काम केलं. गिरीजाचं लग्न झालं त्याच्यानंतर 1.5 वर्षांनी माझा साखरपुडा झाला. सो आमची अशी आयुष्य पॅरलल चालली होती पण ती कबीर नंतर त्याची चेन तुटली आहे. पण मला असं वाटतं की आमच्या आयुष्यात खूप अशा गोष्टी काउंटर होत असतात आणि त्याच्यासाठी या दोन तुटली असं म्हणूया का सध्या म्हणजे तुटली असं नको म्हणूया ना. हा म्हणजे सध्या तुटली आहे, सध्या तुटली आहे, मे बी इन फ्युचर 10 बाळ होतील मला, आय डोंट नो. तुझ्या मैत्रिणीच तुझ्याबद्दल काय मत आहे? आई लव यू मिंग. हाय साया, आय एम शुअर तू हा व्हिडिओ एक्सपेक्ट करत असशीलच. सो हियर वी गो. तुझी कंप्लेंट असायची की मी तुला सांगत नाही इनफ तुम्हाला किती आवडतेस किंवा व्हॉट यू मीन टू मी. पण माझी रिसेंट हिस्ट्री जरा बरी आहे, स्पेशली कबीरच्या जन्मानंतर तुझं म्हणणं आहे की मी जरा माणसात आले. सो आय एम गोन टू प्रूव्ह दॅट अँड आय एम गोन टू टेल यू वन्स अगेन हाऊ मच आय लव यू अँड हाऊ मच यू मीन टू मी. आणि मी पर्सनल स्पेस खूप रिस्पेक्ट केली तुझी आजपर्यंत. मला एखादी गोष्ट तुझी आवडत नसली किंवा पटत नसली तर मी तुला एकदा सांगून पाहिलं आणि मग तुला जे हवं ते करू दिलंय. पण आता नाही, आय हॅव डिसाइडेड की मला जर एखादी गोष्ट पटत नसली आणि जनरली माझे जजमेंट्स बरे असतात तुझ्यापेक्षा तर मी तुला फिजिकली थांबवणार आहे. मी तुझ्याशी भांडणार आहे आणि तू माझ्याशी अबोले धरलेस तरी चालतील. पण आय एम नॉट गोइंग टू लेट एनिथिंग रॉंग हॅपन टू यू. आय एम ऑलवेज गोइंग टू बी देअर. आय एम ऑलवेज गोइंग टू बी देअर. रिमेंबर दॅट. ओके, सो आय लव यू. जर सईनी ब्रेकफास्टला भेटूया असं प्रॉमिस केलं असेल तर ती लंच टाईमला येते. जर लंच टाईमला भेटूया असं प्रॉमिस केलं असलं तर ती संध्याकाळी येते. आणि डिनरबद्दल तर मी आता कानाला खडा लावला आहे. इथून पुढे सई जेव्हा मला ब्रेकफास्टला भेटणार असेल तेव्हा मी घरून ब्रेकफास्ट करून येणार. सो आय होप या बाबतीत तिने सुद्धा थोडासा छोटा लिटी कानाला खडा लावा, वेळेवर यावं. थँक्यू. मैत्रीण असं तू म्हणालीस ना, हे प्रेम आहे का धमकी आहे का शत्रू आहे का काय आहे? ही खूप घट्ट मैत्रीण आहे म्हणजे तिच्यापासून काही लपत नाही. अच्छा, घट्ट मैत्रीण अशा बोलतात? बरं, पहिल्यांदा. हो बरं, याच्यामध्ये काहीतरी ते ब्रेकफास्ट आणि ते लंच आणि ते टाइम आणि ते काय म्हणजे काय असं एक दोनदा झालेलं आहे की गिरीजा नाही आहे म्हणून मी घड्याळ नाही घालत. तर गिरीजाच्या बाबतीत असं झालेलं आहे की मी मोर दॅन 2-3 वेळेला तिला सांगितलं आपण भेटूया आणि खरंच मी ब्रेकफास्टला जाणार असेल तर ते लंच झालंय. आणि असं होतं कधी कधी, गिरीजाचं पण होतं. आम्ही दोघी खूप काम करतो, खूप एका वेळेला खूप गोष्टी हँडल करतो. सो असं झालं असेल फाईन, युअर खडा लुक्स नाईस असं मी तिला म्हणेल. पण मग बाकी तू सगळ्या ठिकाणी अगदी वेळेवर जातेस? ऑनेस्टली गेल्या 1 वर्षापासून हो. त्याच्या आधी माय टाइम मॅनेजमेंट वॉज हॉरिबल. म्हणजे कधी कधी असं वाटायचं की अरे आज खरंच उशीर झालाय काही कारणामुळे, पण लोकांना असं वाटणार की ही लेटच येते त्यामुळे मी कारणही सांगायचे नाही. पण ऑफ लेट येस आय हॅव बीन गोइंग. तरी त्या काळात काय काय कारण सांगायचीस तू? कारण सांगायचे म्हणजे कधी कधी असं व्हायचं की मी घरून निघाले आणि माझं जे आज मेन कॉस्ट्युम आहे किंवा काय तेच मी घेतलं नाही आहे. सो मी परत अशा खूप गोष्टी कधी कधी आठवायचं की मी गिझर बंद नाही केलं.
सो अशा खूप स्टुपिड थिंग्स. पण येस, ऑफ लेट मी खूप एफर्ट प्रयत्न करून आणि त्याच्यावरती काम करून मी सगळीकडे वेळेत पोचते. मग कुठला मित्र मैत्रीण विचार घे तुम्ही कोणी आहे का जिने तुला हे मॅनेजमेंट करायला शिकवली का तू स्वतःच स्वतः ठरवलं? मला असं वाटतं की माणसाला स्वतः रिअलाइज झाल्याशिवाय कुठल्याच गोष्टी घडत नाहीत. मला स्वतःला जाणवलं की कोणी कोणासाठी जेव्हा थांबतं तेव्हा त्यांना काय त्या व्यक्तीबद्दल फिलिंग्स येत असतील, आणि असे जेव्हा मी विचार करायला लागले तेव्हा फार बरं काही माझ्या मनात आलं नाही. सो मी तेव्हापासून ठरवलं की नाही, आय शुड रिस्पेक्ट पीपल्स टाईम, तरच लोक माझ्या वेळेचाही आदर ठेवतील. ही मैत्रीण तुझ्याबद्दल बोलली गिरीजा, ती तुला मोरॉन मॅग्नेट म्हणते, हे काय आहे म्हणजे? म्हणजे मी शोधून शोधून भाग किंवा नग यांना माझ्या आयुष्यात येण्याची परवानगी देते असं तिचं म्हणणं आहे. म्हणजे आयुष्यात येणारे वेगवेगळी मुलं किंवा पुरुष असं? नॉट नेसेसरिली पुरुष, सगळ्याच व्यक्ती. बरं, याच्यावर तुझा एक मित्र काय बोलतो ते बघ. ओ फ्रीक, सई तू कायमच असं काम केलेलं आहेस आणि कामाची निवड तुझी अशी कायमच राहिलेली आहे की तू एक रेबेल आहेस, तू कायम प्रवाहाच्या विरुद्ध गेलेली आहेस. तर हे जसं तुझ्या प्रोफेशनल करिअरमध्ये आणि प्रोफेशनल लाईफमध्ये तू कायम दाखवलं आहेस, तसं तुला वाटत नाही का की हे तुझ्या पर्सनल लाईफमध्ये पण खूप वेळ आलेलं आहे? चराहा म्हणजे एखादा हॉट मुलगा दिसला कोणी तर मी सुरुदला सांगते की सुरुद चर आहा, म्हणजे हात लावल्यावर कसं चर बिजलीचा आवाज येतो ना आणि फिलिंग येतं आ चर आ. सो ती टर्म आहे आमची, जशा वेगवेगळ्या टर्म्स आहेत कंडा डाव तशी चर आ ही टर्म आहे. पाळीव प्राण्यांची वगैरे आवड आहे तुला? ओ गॉड हो. काय काय प्राणी पाळलेस तू आतापर्यंत? फिश, कासव. कासव जे मी हरवलं. कुठे ते हरवलं? माझ्या हात. कुठे हरवलं पण? मी त्याला पर्स मध्ये घेऊन जायची. कासव पर्स मध्ये? ते खूप छोट होत आणि एकदा मी त्याला पर्स मधून घेऊन गेले होते. आम्ही डिनरला गेलो होतो. कुठून कुठे? अंधेरी टू कांदिवली. कांदिवली हा. आणि कांदिवली वरून घरी आल्यानंतर कासव नव्हतं. मग तू आता कुठे राहतेस? मला. मग ते कासव आहे तुला माहिती ना, हळूहळू जातं. तू आता गेलीस परत कांदिवलीच्या घरापर्यंत, तुला तू प्रयत्न करून बघितलास का एकदा जाऊन त्या घरात? मी माझ्या कासवाला तुरू तुरू पळताना बघितलंय. इफ कासव डिसाइड्स टू रन, खूप जोरात पळतं कासव, हे तुला माहिती आहे. मी सांगितलं तर लोकांना खरं वाटेल, तू सांगून कसं चालेल? पण सिरियसली, पण नाही ते माझ्या हातून हरवलं. बरेच कलाकार असतात ना म्हणजे आपल्या व्यवसायामध्ये, कोणाकोणाची तरी नक्कल करतात, कोणी वाद्य वाजवून दाखवतात, कोणी अमुक कलाकारची नक्कल करून दाखवतात. तसं सई तामणकर आहे ना, त्यांना अत्यंत एक वेगळ्या प्रकारची नक्कल येते. मासा काय आहे ते नेमकं? वेगवेगळ्या माशाच्या वेगवेगळ्या अवस्थांची नक्कल, आणि आम्हाला ती जरा बघायची, कारण ही आम्ही कुठेच बघितलेली नाही. आणि तू आता इथून निघेल्यानंतर परत कोण मला दाखवणार? आम्ही फक्त मासे खातो. खुश असणारा मासा, सॅड असणारा मासा, एक्साइटेड मासा, घाबरलेला मासा आणि प्रणय क्रीडा करणारा मासा. आता यातला तुम्ही चूज करा कुठलेही दोन, ते मी करून दाखवेन. खरं तर सगळेच नाही, एक दोन तीन. मेकअप खराब होतो यार त्यांनी, प्लीज. आम्ही चार चार मेकअप म्हणायत. ओके, हॅपी फिश, सॅड फिश. हॅपी फिश, सॅड फिश, आता अँग्री फिश. आता घाबरलेला फिश आणि आता प्रणय क्रीडा करणारा फिश. खेळत वगैरे होतीस, मग तुला खेळामध्ये करिअर करायचं होतं, मग एकदम तू सिनेमामध्ये गेलीस. मध्ये काही करावं असं नाही वाटलं? केटरिंगला काहीतरी तू ऍडमिशन घे तुम्ही. ओके, मी हॉटेल मॅनेजमेंटच्या दोन परीक्षा दिल्यात आणि दोन्हीमध्ये मी नापास झाले. ते जे ई
सम एक्झॅम्स मॅन, माझ्या डोक्यात काही शिरायचंच नाही काय शिकवत आहेत वर्गात. आणि मला वाटत होतं की हॉटेल मॅनेजमेंट करून मी सेट, पण माझं नशीब कुठेतरी वेगळी. समजा तू पास झाली असतीस तर तुम्ही आला असतात कुठल्या हॉटेलमध्ये आणि मी तुम्हाला सर्व करत असते पेस्ट्री वगैरे. पण एक गोष्ट नक्की की तुम्ही तेव्हाही जाऊन म्हणाल असतात ए ती मुलगी तिने पेस्ट्री दिली ना ती नाही चल नाहीस त्या. तुझी त्या काळामध्ये काही काही सिनेमांची निवड फारच विचित्र होती. विचित्र होती बिकॉज मी ही आय वॉज ऑल्सो लर्निंग. मी तयार होऊन या क्षेत्रात नाही आले. मी माझी पायवाट स्वतः बनवली आहे ज्याच्यावर मी राणीसारखी चालते. आणि मला असं वाटतं की ती पायवाट बनवताना ऑफकोर्स म्हणजे तुम्ही शेवटी माणूस आहात, तुम्हाला कधी स्टोरी इंटरेस्टिंग वाटते, कधी कॅरेक्टर इंटरेस्टिंग वाटतं, कधी सेटअप इंटरेस्टिंग वाटतो, खूप साऱ्या गोष्टी असतात. पण मला असं वाटतं की कुठलीही गोष्ट वाया नाही जात. मला असं वाटतं की मी बिकनी घातल्यामुळे एक वेगळं दार उघडलं. म्हणजे पुढच्या वेळेला जर का एखाद्या अभिनेत्रीला खूप स्विमरचाच प्रॉबब्ली रोल आला आणि ती म्हणाली मला बिकनीमध्ये मी कम्फर्टेबल नाही, तर तिला माझं उदाहरण राहील की नाही ही करू शकते तर मीही करू शकते. सो आय थिंक इट ओपन्ड ऑल्सो अ लॉट ऑफ डोर्स. काय आहे ते म्हणजे काही कोड सोडवत का तुम्ही मैत्रिणी मैत्रिणी असं करून? नाही, या काही तारखा आहेत माझ्या आयुष्यातल्या. तुम्ही यंग असता, तुमच्यात सळसळतं रक्त असतं आणि तुम्हाला टॅटूज करायचे असतात, त्यातलाच हा एक टॅटू आहे. मला हा अतिशय आवडतो. या तारखांचा आता काही मतलब उरला नाही आहे, बट आय लव्ह दिस टॅटू. काय तारखा त्या? 27, 6 आणि 13. 27, 7 आणि 13. आय डोंट नो सम डेट्स, सम रँडम डेट्स यु नो. असं नाही ना की हे असं केल्यानंतर तुझ्या घरातले कुठलं तरी कुलूप आपण पासवर्ड विसरतो वगैरे तसं काही नाही ना. दॅट्स सो ट्रिपी. असं झालं तर किती मजा येईल. कसे येतात रे ती? म्हणजे तू सांग नाही सांगू तुझे. या तारखा काही सिग्निफिकंट तारखा होत्या काही वर्षांपूर्वी, पण तो तारखांवाली व्यक्तीच नाही राहिली, त्याच्यामुळे तारखा राहिल्यात आणि आठवणी राहिल्यात. त्या मी खांद्यावर घेऊन फिरते. कोण म्हणजे? कोण आहे? अमेय गोसावी. ओके. अमेय गोसावी आणि माझं लग्न झालं होतं, पण आता वी आर नॉट मॅरिड एनिमोर. बट आय थिंक ही इज अ ग्रेट गाय आणि म्हणजे काय म्हणूया, प्युअरेस्ट हार्ट कोणाचा मी आजपर्यंत एक्सपिरियन्स केला असेल तर तो अमेयचा आहे. आणि ही विल ऑलवेज होल्ड अ स्पेशल प्लेस इन माय. तुम्ही डिपार्ट पार्टी केली तसं करायचे? डिपार्ट पार्टी नाही, पण आम्ही जेव्हा सह्या काही पेपर वर्क असतं, जेव्हा तुम्ही सेपरेट व्हायचा निर्णय घेतलेला असतो, तेव्हा ते पेपर वर्क करून आल्यानंतर वी जस्ट वेंट आउट फॉर अ ड्रिंक आणि मग पीपल जॉईंड अँड वी टोल्ड देम की आम्ही आज सही करून आलो आहे. तर ते असं बोलता बोलता झालं की अरे वा डिपार्ट पार्टी, अरे वा ब्रेकअप पार्टी. पण तसं काही नव्हतं. आम्ही यु नो वेन यू गो थ्रू अ प्रोसेस खूप शीण आलेला असतो, थकलेले असतात. सो शांत व्हायसाठी आम्ही जेवायला गेलो आणि वी वेंट फॉर अ ड्रिंक. सो सगळे जॉईन झाले आणि थोडी हिंमत कोणी दाखवली आणि जर संधी मिळाली तर हजार एक डिपार्ट पार्टी होतील. हे खरं आहे. आय बिलीव्ह इन म्हणजे जर का एखादी गोष्ट आपल्याला जमत नसेल तर एकमेकांना ओरबाडून जगण्यात काहीच अर्थ नाही आहे. प्रत्येक मनुष्याला या त्याच्या या आयुष्यात खुश राहण्याचा अधिकार आहे असं मला वाटतं. अधिकार आहे, येस. आणि आपल्याला तो घटनेने दिलेला आहे, येस. खरं तर सांगू का, या इतक्या उदारपणे, इतक्या त्रयस्थपणे तरीही त्याच्यामध्ये मन लावून या गोष्टीकडे तू बघतेस याबद्दल खरंच तुझं मी मनापासून कौतुक करतो. म्हणजे यात पण हे धाडस खरंच खूप कमी लोकांकडे, खरंच कमी लोकांकडे. एक सँडल घेतलेस तरी त्याची चर्चा होते, तू कपडे घेतलेस तरी त्याची चर्चा होते, तू सिनेमा घेतलास तरी त्याची चर्चा होते,
उत्तम काम करतेस तरी त्याची चर्चा होते. अनेक वाद होतच राहतात. तुझ्या एका वादाविषयी एक मित्र आहे, आपण ऐकूया तो काय. एक महत्त्वाचा किस्सा जो काही वर्षांपूर्वी आमच्या आयुष्यात घडला होता, आय थिंक तो किस्सा त्यावेळेला खूपच आम्हाला हादरून टाकणारा होता. खूप सॅड होता, डिप्रेसिंग होता सगळ्यात करताच आणि एस्पेशली सई करता. तो किस्सा आमच्यावर जो पुण्यात झाला होता, जो खूप वर्तमानपत्रातून आणि इतर मीडियातून प्रसिद्ध झाला होता, तर त्या किस्स्याने आम्हाला खूप काही शिकवलं. त्या किस्स्याने आम्हाला खूप एकमेकांबद्दल शिकवलं. सई, 17 एप्रिल 2011 ही तारीख तुझ्या मनात असेलच आणि तुला ही तारीख लक्षात असेल, कारण आपल्या सुसंस्कृत पुण्यनगरीला हादरून टाकणारा एक किस्सा त्या रात्री झाला होता. तर आपली जी पुण्याची टोळी आहे, ती पुण्याची टोळी रात्री 12 एकत्र येऊन कुठल्याही प्रकारे मजा करणं, ह्या गोष्टीला कानाला खडा. तुला माहिती आहे का हे काय आहे? हे जाणून घेण्यात फार सरस नाही. याबाबतीत तुला काय म्हणायचं आहे? तुझी काय बाजू? ते जास्त महत्त्वाचं आहे. चर्चा होते कारण पर्सनॅलिटीच अशी आहे. आणि दुसरी गोष्ट, मला असं वाटतं की काय नाही, ह्याच्यानंतर खूप खडे लावले मी एकत्र, इकडे एक, इकडे एक, इकडे एक. आय स्टॉप पार्टिंग इन पब्लिक प्लेसेस, कारण तिकडे तुम्हाला, मला पहिल्यांदा कळलं की तुम्ही जेव्हा एक पब्लिक फिगर असता तेव्हा तुम्ही मायक्रोस्कोपच्या खाली असता आणि तुम्हाला आयडियाही नसते की किती लोकांचं तुमच्याकडे लक्ष असतं आणि कोणाला कशी इन्फॉर्मेशन चुकीची होऊन, म्हणजे ते कानगोष्टीसारखं आहे. एक शब्द तुम्हाला सांगितलास, मधल्या कोणी माती खाल्ली तर तो शब्द वेगळाच पोचतो. आणि दॅट एक्झॅक्टली, आणि त्याचं दॅट्स व्हॉट हॅपन्ड विथ अस. आणि ते 2-3 महिने सगळ्यांच्याच आयुष्यातले खूप भयानक दिवस होते, पण मला असं वाटते की त्यांनी मला खूप काही शिकवलं. मला आपली माणसं कोण आहेत आणि परकी माणसं कोण आहेत हे खूप क्लिअरली ह्या काळात कळलं. आणि जसं सुरुज म्हणाला की कानाला खडा, आम्ही त्याच्यानंतर एकत्र मित्र तोच सेम ग्रुप कुठे बाहेर गेलोच नाही आहे. आय रिअली मिस दॅट. पण मला असं वाटतं की इट्स अ पार्ट अँड पार्सल जेव्हा तुम्ही पब्लिक फिगर असता आणि तेव्हा 9 न्यूजपेपर्समध्ये 9 वेगवेगळ्या गोष्टी छापून आलेल्या होत्या. कुणी काय छापलं होतं हे माझ्या आत्ताही आजही लक्षात आहे, ते मी मनात ठेवलं आहे. पण मला असं वाटतं की परत एव्हरीबडी वॉज डुईंग दॅट जॉब आणि त्यांना प्रॉब्ली आमच्या, आय डोंट नो, इट वॉज अ नाईटमेअर. आणि मला खूप अभिमान आहे की मी ते खूप मागे टाकून आज आय कॅन लाफ इट ऑफ. सो या, आणि मला असं वाटतं की अनुभवातून आलेल्या गोष्टी जास्त खणखणीत असतात आणि पारदर्शक असतात. मग हे एवढं सगळं सांगण्यापेक्षा एखादा अनुभवच सांगणं असं काही सुचत नाही आहे आत्ता. एक अनुभव खूप मजेशीर आहे पण मी सांगते. आम्ही ॲक्टर्स व्हॅनिटीजमध्ये खूप वेळ घालवतो, व्हॅनिटी वॅन्स ज्या उभ्या असतात. मला एक ट्रिक माहिती आहे, मोस्ट ऑफ देम त्याचे जे हँड स्प्रिंकलर्स असतात ना, हँड शॉवर, त्याच्यातून पाणी खूप असं स्लो येतं. तेव्हा काय करायचं माहिती आहे, त्या शॉवरमध्ये सेफ्टी पिन सगळ्या होल्समध्ये घालायचा, पाणी शार्प येतं. म्हणजे हे सगळे जे आयुष्याचे अनुभव ते ह्या ह्याच्यात आलेले आहेत फक्त. स्प्रिंकलर, मी असं म्हणते की हा विचार मला आत्ता इथे सुचणं आणि तो मांडणं हेच आयुष्य आहे. तुम्ही बरेचसे कलाकार, म्हणजे आपण सगळेच कलाकार सोशल मीडियावरती वेगवेगळे फोटोज टाकतो, इंस्टाग्राम वगैरे, त्याची काही कारणं असतात? आता तू इंस्टाग्रामवर तुझे काही फोटो बघ, त्याची कारणं सांग बरं मला. हा खूप रेअर फॅमिली फोटो आहे आणि ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की माय आई वडील आर हॅव्हिंग अ मोमेंट. म्हणजे कधी कधी आपण, मी खूप माझे मित्रमैत्रिणी ज्यांना बाळं झाले त्यांना असं बघते की कधी कधी मूल वेड्यासारखं वागत असतं आपलं, तेव्हा आपण लुक एट हिम, ते कसं वागते बघ, ह्याची मजा घेतो. आणि आय थिंक ती मोमेंट या फोटोमध्ये कॅप्चर झाली आणि आय थिंक इट्स अ व्हेरी नाईस फोटो. हो हा, माझ्या आईच्या वाढदिवसाचा फोटो आहे.
येस. आणि मग ते लहान बाळच कोण आहे? ते मी आहे. अच्छा तू आहे. ते मी आहे. ओ माय गॉड, हा कबीर आहे गिरीजाचा मुलगा जो आता 5 वर्षाचा झालाय. आणि कबीर माझ्या कडेवर झोपला होता तेव्हाचा हा फोटो आहे. मला कुठलंही बाळ आपल्या कडेवर किंवा मांडीत झोपलं की खूप छान वाटतं. इट्स अ डिफरंट फिलिंग. आणि तेव्हाचा हा फोटो आहे. मला एक गोष्टीचं अत्यंत कौतुक आहे पहिल्यापासूनच, की तुला जसं हवं तसं तू जगलीस. स्वतःच्या टर्म्स प्रमाणावरती, स्वतःच्या प्रमाणे जे काय होईल त्याचं पुढे जे होईल ते माहीत असो माहीत नसो, पण ते जे होईल ते स्वीकारायची पूर्णपणे तयारी होती. त्यातले दोष असेल, आपले चूक असेल, आपलं बरोबर असेल, सगळंच सगळं. परंतु काहीतरी असं असेल का की जे तुला कबुली द्यायची असेल, कुणालाही कन्फेस करणं आपण ज्याला म्हणतो, चूक बरोबर पण मला एक कबूल करायचं आहे, राहून गेलं आहे. म्हणजे वाईटच असं नव्हे, दुःख चांगलंही असेल की बाबा मी कौतुक करायचं होतं माझं राहून गेलं. मी रॅन्डम अगेन, मी माझ्या कॉलेजमधल्या मित्रांना म्हणजे दीपा, श्रुती, राहुल यांना आधीसारखा वेळ नाही देऊ शकत हे मला खूप सलतं. आणि हे सांगायचं राहून गेलं आहे आणि मी वेळ देईन हे पण सांगायचं राहून गेलं आहे. प्रोफेशन असं असल्यामुळे खूप वाढदिवसांना जाता येत नाही, खूप लग्न, खूप महत्त्वाचे जे दिवस असतात आपल्या जवळच्या लोकांच्या आयुष्यात त्याला कधी कधी जाता येत नाही. आणि तो एक कानाला खडा मी लावून सांगेन की त्या दिवसांना इम्पॉर्टन्स दिला पाहिजे, महत्त्व दिलं पाहिजे आणि त्यांना गेलं पाहिजे मी, किंवा तिथे असणं गरजेचं आहे माझं हे याची जाणीव मला आहे. एक ही तक्रार नाही आहे पण एक जनरल सेन्स असा असतो की चौकटीच्या बाहेरच्या भूमिका करणारी किंवा कुठल्याही इनिबिशन्स नसणारी मुलगी प्रॉबली अवेलेबल असेल किंवा सतत उपलब्ध असेल किंवा काय म्हणूया आपण एक इझी वाईब जो मिळतो, तर तो यु नो डोंट जज. आम्ही पडद्यावर काय साकारतो हे आमचं आयुष्य नाही आहे, वी आर समथिंग एल्स. तर हे सगळ्यांनी, आय थिंक सगळ्याच प्रेक्षकांना मला सांगावं असं वाटतं की कुठल्याही व्यक्तीला बघून ना की फक्त मी पटकन आपण जजमेंट पास करतो काय, अरे ही ना ही असलेच रोल करते, हे जजमेंट खूप चुकीचं आहे असं मला वाटतं. सो मला असं वाटतं की प्रत्येकजण आपापली एक वेगळं प्रत्येकाचं युद्ध आहे, ते सर्वजण आपापल्या शक्तीनिशी लढत आहेत, त्याला आपण प्रोत्साहन देऊया. एवढ्या सगळ्या तू गप्पा मारल्यास आणि खरं खरं मनापासून बोललीस, पुन्हा एकदा सांगतो की हे सगळं असं शांतपणे, मोकळेपणाने, तटस्थपणाने आणि प्रत्येक गोष्टीचं योग्य ते असं विचक्षणा करून बोलणं खूप कठीण आहे, खरंच कठीण आहे. प्रामाणिक बोलणं खूप कठीण आहे. सगळ्यात कठीण असं ते अत्यंत सोप्या भाषेत बोलणं. तू इथून बोललीस. अजून एक छोटीशी विनंती आहे तुला, की तुला काय वाटतं की या तुझ्या इतक्या सगळ्या अनुभवांवरती आधारित येणारी आता नवीन पिढी आहे, काही वर्षांपूर्वी तू नवीन होतीस, आता नवीन पिढीत येतच राहील, तर त्यांना तू काय सल्ला देशील? पहिली गोष्ट तर मी सांगेन की प्रॉपर्टीजमध्ये इन्व्हेस्ट करण्यापेक्षा माणसांमध्ये इन्व्हेस्ट करा. आणि दुसरी गोष्ट अशी की कुठलीही गोष्ट चूक किंवा बरोबर अशी नसतेच, ती आपण ठरवतो की ही गोष्ट चूक आहे आणि ही गोष्ट बरोबर आहे. तर मी असं म्हणेन की कानाला जेवढे खडे आहेत ते सगळे एकदा बाजूला करा, एकदा कान मोकळे करा, स्वच्छ एक श्वास घ्या आणि नव्या दमाने आयुष्याकडे बघा. कारण एकच आयुष्य आहे, पुढच्या जन्मात काय होणार आहे आपल्याला माहीत नाही आहे, त्याच्यात कुठे हेवे दावे, मग पॉवर आणि पैशासाठी लढत. म्हणजे मी अशी खूप माणसं बघितलीत की जी आयुष्यभर एकमेकांचं तोंड बघत नाहीत. म्हणजे हे सगळं काय आहे, आपण आपल्या निसर्गाची काळजी घेत नाही ह्याच्यात. ह्याच्याबद्दल मला खूप जास्त तक्रार आहे. आपल्याकडे जे दिलं आहे ते जपा सगळं, मग ते सगळं असेल, मग तुमची त्याच्यात बॉडी आली, तुमचे संस्कार आले, तुमचे आईवडील आले, तुमच्या घराच्या शेजारचं झाड आलं, सगळं. सो मला असं वाटतं की कानाला खडे आहेत ते बाजूला काढून, त्याचंही वजन बाजूला काढून एकदा जगून पहा कसं वाटतं. काय बात. सई, तू इथे आलीस आणि मनापासून आणि मनमोकळे आणि बिंदास गप्पा मारल्याबद्दल तुझे खरंच मनापासून आभार.
आज आपण बघितलं सई तामणकर यांनी आपल्या कानाचे अनेक खडे इथे उतरवून ठेवले आणि त्यांनी असंही सांगितलं की हे सगळे खडे या इथेच उतरवायचे असतात. बघूया अशी हिंमत अजून पुढे येणारे कोण कोण दाखवतात. पार्ले बेक्समिथ मारीसह प्रस्तुत कानाला खडा को पॉवर्ड बाय वॅसलिन स्पेशल पार्टनर्स नेरोलॅक हेल्दी होम पेंट्स आणि क्लिनिक प्लस शॅम्पू च्या पुढच्या भागात आपण भेटूया एका नवीन नामवंत नामांकित कलाकारासह. म्हणजे तर ती छोटीशी भेट मी तुला देत आहोत. हे घड्याळ आहे तेव्हा याच्याकडे लक्ष दे म्हणजे सांभाळ कर याचा. ओके, कुठलीही गिफ्ट मला मिळाली की मी रिटर्न गिफ्ट नेहमी देत असते, त्यामुळे मी आज एका छान माझ्या गाण्याने जाता जाता रिटर्न गिफ्ट देऊ इच्छिते. जरूर. चोरी चोरी तेरी मेरी लव स्टोरी चलने दे. चोरी चोरी तेरी मेरी लव स्टोरी चलने दे. चुप कैसे चुराई है जो इमलियों को निगलने दे. चोरी चोरी